लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी निवडणुकीच्या प्रचारांनी वेग घेतलाय. भाजपाचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमधल्या मिर्झापूर, घोसी आणि बाजगाव इथं जाहीर सभा घेतली. आपली विशिष्ट मतपेढी सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यांना खुश करण्यासाठी समाजवादी पक्ष आणि इंडी आघाडीचे घटक पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतात असा आरोप पंतप्रधानांनी केला. मतपेढीसाठी इंडी आघाडीला संविधान बदलायचं आहे, मात्र पूर्वांचलची जनता हे षडयंत्र अजिबात सहन करणार नाही असं ते म्हणाले. इंडी जमात का अब अगला निशाना हमारे देश का पवित्र संविधान है. बाबा साहब आंबेडकर ने धर्म के आधार पर आरक्षण का विरोध किया था, लेकिन ये लोग क्या कर रहे हैं? कर्नाटका में कांग्रेस ने पिछड़ों का आरक्षण रातों रात मुसलमानों को दे दिया. बंगाल में टीएमसी वालों ने फर्जी ओबीसी सर्टिफिकेट बनाकर पिछड़ों का आरक्षण लूट लिया, मुसलमानों को दे दिया. यूपी में सपा उसी टीएमसी का प्रचार कर रही है. सपा ने अपने घोषणा पत्र में लिखा था कि मुसलमानों को दलितों के बराबर आरक्षण मिलना चाहिए. इंडी जमात इसके लिए संविधान बदलना चाहती है. देशातील दलित, मागास, आदिवासी मुलामुलींचे हक्क हिरावून घेण्यासाठी कोणकोणत्या पद्धती अवलंबल्या जात आहेत हे आज प्रत्येकानं जाणून घेतलं पाहिजे असं सांगत इंडी आघाडीवर त्यांनी जोरदार निशाणा साधला. मजबूत देशासाठी मजबूत पंतप्रधानांची आवश्यकता आहे. समाजवादी पक्षाचं आणि काँग्रेसचं राजकारण जनतेनं पाहिलं आहे, त्यामुळे जनता आपलं मत वाया जाऊ देणार नाही असं पंतप्रधान म्हणाले. कायदा आणि सुव्यवस्थेचा आणि समाजवादी पक्षाचा 36 चा आकडा आहे. दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचं काम विरोधी पक्ष करत आहे अशी टीका त्यांनी केली आहे.